नमस्कार, ठळक वार्तामध्ये आपले स्वागत आहे. साई सिटीज हॉस्पिटल व नाहर मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल व युवा सेवा अंबरनाथ तालुका प्रमुख शैलेश भोईर यांच्या वतीने अंबरनाथ पश्चिम मधील सर्वोदय नगर चिखलोली शाखा परिसरात शहरातील नागरिकांना मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आले. या शिबिराला बदलापूर शिवसेनेचे वामन म्हात्रे व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी देखील उपस्थिती दर्शवली. मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी व अल्पदरात चष्मे वाटप, मधुमेह, रक्तदाब यासारख्या अनेक तपासण्या करण्यात आल्या. यावेळी शैलेश भोईर व त्यांचे सहकारी यांनी स्वतः रुग्णांसोबत संवाद साधत त्यांना विचारपूस देखील केली. ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी युवा सेवा अंबरनाथ तालुका प्रमुख शैलेश भोईर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी यावेळी सकाळपासून जवळपास 500 नागरिकांना या शिबिराचा लाभ घेतला असे ठळक वार्ताशी बोलताना त्यांनी सांगितले. प्रतिनिधी अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, अंबरनाथ. नमस्कार, मी अनिकेत सोनावणे, ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्र, आज आपण आलो आहोत वॉर्ड क्रमांक 7 येथे आणि या ठिकाणी येण्याचं कारण हे की शैलेश भोईर जे युवा नेतृत्व शहराला लाभले यांच्या आयोजनाखाली आज या ठिकाणी मोफत विविध शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. आपल्यासोबत स्वतः याविषयी बोलण्यासाठी शैलेश दादा भोईर आहेत. दादा, स्वागत आहे आपलं. सकाळपासूनच खरं तर विविध नेते मंडळी असेल किंवा इतर पक्षीय मंडळी असतील या ठिकाणी आले होते. काय नेमकं शिबिर होतं आणि काय कशा प्रकारे सहभाग होता? सर्वोदय नगर चिखलोली शिवसेना शाखा, साई सिटी हॉस्पिटल आणि नहार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेलं होतं. आज एक 15 दिवस किंवा 1-2 महिन्यापासून जे वातावरणातील बदल आहेत त्या बदलामुळे एक सर्दी, ताप, खोकला असे लोकांना आजार होत चाललेले आहेत आणि हे आता रोजचं जे लोकांचं धगधगतं जीवन आहे याच्यात लोकांना असं वाटतो आज आजार बरं होईल, उद्या आजार बरं होईल, यात लोक आपल्या आरोग्याचे चेकअपसुद्धा करत नाही आणि आज उद्या आज असं राहून जातो. त्या संदर्भामध्ये आज आम्ही आज आमच्या परिसरातील सर्व लोकांसाठी आज आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सर्व चाचण्या मोफत केलेल्या आहेत. त्यात ECG, डायबिटीज, शुगर, तसेच आपण मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया आपण ही मोफत करून देणार आणि खूप अशा अल्पदरामध्ये आपण चष्मे वाटप केलेले आणि तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी आपले बदलापूरचे शहर नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर सर आणि ज्ञानेश्वर म्हात्रे, तसेच युवा सेनेची पूर्ण टीमने हजेरी लावलेली आहे आणि आमचे लाडके आमदार बालाजी केनेर सर हे काही कारणास्तव येऊ शकले नाही, पण त्यांनी मला फोन करून या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिलेली. निश्चितच सकाळी 10 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू झाला. नागरिकांचा प्रतिसाद किती होता, किती लोकांनी याचा लाभ घेतला? सकाळी 8:30 वाजल्यापासूनच लोकांची गर्दी होती. आतापर्यंत कमीत कमी 470 पेक्षा जास्त लोकांनी या कार्यक्रम नागरिकांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि आता 3 वाजता मी कार्यक्रम बंद करणार आहे, पण 500 पर्यंत हा आकडा 100% पार होणार आहे. कारण मोफत शिबिर होतं आणि काही खासियत अशी होती, तुम्ही इकडे बघाल असं आम्ही भव्य असं मंडप उभारलेलं आणि 2 हॉस्पिटलच्या टीम होती, त्यामुळे हे कार्यक्रम फास्ट लोकांना म्हणजे जास्त वेळ काय थांबायला लागत नव्हते, त्यामुळे लोकही खुश होती आणि कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी झालेला आहे. निश्चितच खरं तर शैलेश भोईर नेहमीच आपल्या वॉर्डामध्ये जे आहे ते विविध कार्यक्रम करतात आणि याचा जो फायदा असतो तो नेहमीच नागरिकांना होतो. आज देखील या ठिकाणी जो शिबिर मोफत आरोग्य शिबिर साजरं करण्यात आलं त्याच्यामध्ये जवळपास 470 म्हणजे जवळपास 500 आसपास नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. तुर्तास इथेच थांबतोय. अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर.